वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देवरी फाटा तालुका अकोट जिल्हा अकोला येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अभिनव पद्धतीने आंदोलन केले आहे। शेतकऱ्याचा आहे मोदी सरकार म्हणते कणा आहे देशाचा आणि हा कणा मोळ्याचा आहे काय असे भाव देऊन तुम्ही सांगा दोन वर्षाच्या अगोदर एक बनेन घ्यायला गेलं तर 150 रुपयाची होती त्यावेळेस कापसाले भाव 15,000 होता आणि आज 7,500 आहे त्यावेळेसही 150 रुपये भाव आहे। मग हा लीड असा का पण राहिला त्या भावात लीड नाही शेतकऱ्याच्या का आणि हा कणा कुठे चालला कणा मुळ्याचा आहे का शेतकऱ्याचा कणा आहे ना देशाचा कापसाले भाव भेटला पाहिजे कापसा तुमचं जे 2000 पीएम किसानचे देऊन राहिले ते मदत नको शेतकऱ्याला आणि अंडरग्राऊंड 4,000 काढून राहिला 2000 देऊन आले आणि अंडरग्राऊंड कापसातून काढून राहिले मदत नको फक्त पिकाले भाव शेतीमालाले भाव भेटलाच पाहिजे मदत नको कोणतीच मदत नको। आजचं आंदोलन आपण जे अभिनव आंदोलन उभारले हे कशा संदर्भात देशातला कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल तूर उत्पादक शेतकरी असेल हा मोदी सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे या देशातला सर्व प्रकारचा शेतकरी हा देशोधडीला लावला म्हणून या विरोधात आम्ही आज मोदीला आरती घालून साकडं केलं की देवा हा मोदी देवा हा शेतकरी वाचो नाहीतर हा अन्यथा हा शेतकरी मेलेला आहे म्हणून यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी हे अभिनव आंदोलन करण्यात आलं आहे।